नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विवेक पाटील या लेक्चरमध्ये आपण मराठी साहित्य या ऑप्शनल सब्जेक्टची या ऑप्शनल सब्जेक्टचा पहिला पेपर जो आहे त्याचा अभ्यासक्रम आणि पुस्तकांची सूची जी काही बुक लिस्ट आहे त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहे त्या पुस्तकामधून काय वाचायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता खूप मुलांचे मला कॉल येतात की सर मराठी साहित्याचं मटेरियल अवेलेबल होत नाही तर आता सर्व मटेरियल ऑनलाईन अवेलेबल होतं तुम्ही तुमच्या घरीसुद्धा ते मागवू शकता हेच मटेरियल जे काय आहे या किंवा यू पी एस सी मराठी साहित्य जे आहे त्यासंबंधी माहिती मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावी या, या उद्देशानं मी एक टेलिग्राम चॅनल स्टार्ट केलेलं आहे त्याचं आहे नाव आहे मराठी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे एम ए आर ए टी एच डबल आय शेवटी दोन वेळा आय आहे ठीक आहे तर मराठी असं ते टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ते तुम्ही जॉईन करून घ्या त्याचबरोबर एक अजून असं आहे एक सांगण्यासारखं आपलीच एक यू पी एस सी संबंधी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे त्याची लिंक जी आहे ती आपल्या ॲपची ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे तर ती बॅच ज्यांना करायची असेल हा व्हिडिओ बघत असताना ज्या मुलांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी त्यांना डिस्काउंट डिस्काउंट स्वरूपामध्ये आपण उमाई यू कॅपिटल याच्यामध्ये उमाई थर्टी वन उमाई थर्टी वन हे आ, कुपन कोड अप्लाय करा त्यानंतर तुम्हाला येते फोर्टी पर्सेंट ऑफ या बॅचवर तुम्हाला मिळून जाईल बघा म्हणजे तीस हजाराची बॅच जी आहे तीस हजाराची बॅच जी आहे ती तुम्हाला साधारणतः अठरा हजारामध्ये तुम्हाला ती पडेल बघा आणि ही लिमिटेड आहे एक तारखेपर्यंत जी लोकं याला बघतील त्या लोकांसाठीच आहे एक नोव्हेंबरपर्यंत जा ठीक आहे एक नोव्हेंबरपर्यंत जा तर अठरा हजारामध्ये ही बॅच तुम्हाला मिळून जाईल बघा याच्या आधी आपण पन्नास टक्के डिस्काउंटपर्यंत दिलेलं होतं पण आता तेवढं डिस्काउंट देणं मला शक्य होत नाही म्हणून आपण एक फोर्टी पर्सेंट ऑफ याच्यामध्ये देतोय बघा तर आ, बाकी आता आपण स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला उमाई थर्टी वन हा कोड आहे हे तुम्हाला यूज करायचा आहे मध्ये लिंक आणि सर्व मी त्यामध्ये टाकतोय बघा आता बघा आपला जो सिलेबस आहे आपला जो सिलेबस आहे तर याचं डिकोडेशन कसं आहे तर पेपर फस्ट पेपर फर्स्ट याच्यामध्ये पडतात बघा पेपर फस्ट याच्यामध्ये दोन पार्ट आहेत पेपर फर्स्ट त्यामध्ये ए सेक्शन प्लस बी सेक्शन असे दोन पार्ट पडतात पुन्हा या या सेक्शनचे तुम्हाला सब पार्ट दिसतात बघा तर पहिल्या याच्यामध्ये काय आहे या सेक्शनमध्ये भाषा पहिल्या सेक्शनमध्ये भाषा आहे लक्षात येते पहिल्या सेक्शनमध्ये भाषा दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय येते बघा तर दुसऱ्यामध्ये येतं मराठीच्या बोली म्हणजे मराठीच्या बोली हे पण तुमच्या भाषेचाच एक पार्ट आहे असं आपण याला समजूया नंतर थर्ड याच्यामध्ये येतं बघा मराठी व्याकरण थर्ड याच्यामध्ये येतं मराठी व्याकरण आणि फोर्थ जो पार्ट आहे त्यामध्ये येतं लोकसाहित्य लोकसाहित्य त्यामध्ये येतं बघा तिसऱ्या याच्यामध्ये लोकसाहित्य असा हा एक ओवरऑल पहिल्या ए सेक्शनचा आ, पार्ट आहे ए मध्ये काय काय येत ए सेक्शन मध्ये काय काय येतं तर भाषा मराठीच्या बोली मराठी व्याकरण आणि लोकसाहित्य याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे जो वन ट्वेंटी फायव्ह मार्क्स पर्यंत तुम्हाला जाऊ शकतो तर तो आहे भाषा आणि मराठीच्या बोली यांचा ठीक आहे कंपल्सरीमध्ये तुम्हाला मराठी व्याकरणवर पण क्वेश्चन आहे साहित्यावर पण क्वेश्चन आहे सोडता काहीही येत नाही ओके तर समोर आपण जाऊया बी नंतर मी तुम्हाला सांगतो की बी पार्ट मध्ये आपल्याला काय येतं बी जो पार्ट आहे तो मराठी साहित्याचा इतिहास साहित्याचा इतिहास मराठी साहित्याचा इतिहास हे येत नंतर काय अठराशे पन्नास अठराशे पन्नास ते एकोणीशे नव्वद अजून काही मेन व्हिडिओला सुरुवात झालेली नाहीये ठीक आहे अठराशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद पर्यंतचा जो काही काळ आहे आणि याच्यामध्ये मग जे काही तुमचं काव्य नाटक कथा का कादंबरी यांचा जो विकास झालेला आहे या काळामध्ये अठराशे नव्वद अठराशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद पर्यंतच्या काळामध्ये तर तो सर्व आपल्याला घ्यायचा तो सर्व आपल्या अभ्यासाला आहे आणि नंतर सेकंड जो पार्ट याच्यामध्ये आहे तर तो म्हणजे याचा आहे समीक्षेचा साहित्य समीक्षा नावाचा साहित्य समीक्षा नावाचा हो असा हा पूर्ण आपला सिलेबस आहे तर त्याला आपण एक 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 करून डिकोड करूयात बघा ओके तर चला आपल्या सिलेबसकडे तर पहिला पहिला पार्ट आपल्या याचा पहिला पार्ट काय सेक्शन ए सेक्शन ए मध्ये पहिला पार्ट काय आहे भाषेच्या संबंधी मी तुम्हाला आता सांगितलेला आहे तर इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की एकदम छोटा आणि एक दोन पुस्तकामधून सर्व काही क्ल कव्हर करणारा हा सिलेबस आहे ए सेक्शनचा भाषेचा जो सिलेबस आहे एकशे पंचवीस मार्काला आपल्याला जो विचारला जातो एकशे पंचवीस मार्काला अडीचशेपैकी पन्नास टक्के भाषा आहे फक्त एवढं लक्षात घ्या काय म्हणतोय बघा नेचर अँड फंक्शन ऑफ लँग्वेज विथ रेफरन्स टू मराठी असं आपल्याला इंग्लिशमध्ये यू पी एस सीने आपल्याला सांगितलेलं आहे आयोगानं आपल्याला सांगितलेलं आहे तर त्याचं मराठी स्वरूप सु, काय भाषा स्वरूप आणि कार्य म्हणजे भाषेचे स्वरूप आणि कार्य म्हणजे भाषेचं एक्झॅक्ट स्वरूप काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे हे यांनी इथं विचारलेलं आहे सेकंड मध्ये काय लँग्वेज ॲज अ सिग्निफाईंग सिस्टम सिग्निफाईंग म्हणजे काय भाषा एक चिन्हात्मक व्यवस्था म्हणजे आपण जे लिहितो त्या चिन्हात्मक व्यवस्थेसंबंधी जे काय आलेलं आहे ते मग याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सोशव नावाचा सायंटिस्ट आहे असे अनेक प्रकारचे सायंटिस्ट आहे तर त्यांचं जो काय अभ्यास आहे तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे लँग्वा अँड पॅरोल असं हे थर्ड पॉईंट आहे बघा लँग्वा अँड पॅरोल म्हणजे काय भाषा वर्तन आणि व्यवस्था भाषा वर्तन आणि व्यवस्था लास्ट पॉईंट याच्यामध्ये काय बेसिक फंक्शन ऑफ लँग्वेज म्हणजे मूलभूत कार्य भाषेची हे याच्यामध्ये येतं बघा आता फक्त सिलेबस जो आहे तो वाचत चाललेला आहे मी बाकी काही आपण इथे करत नाहीये नंतर त्याच्यानंतर काय तर तो जे काय पुस्तक आहेत ते आपल्याला बघायचे आहेत की हे कुठनं कुठनं आपल्याला घेणार आहे आपण पोएटिक लँग्वेज नावाचा एक पॉईंट आहे पोएटिक लँग्वेज म्हणजे काव्यात्मक भाषा पोएटिक लँग्वेज काव्यात्मक भाषा असं त्यामध्ये येतं बघा ओके नेक्स्ट काय बघा स्टँडर्ड लँग्वेज अँड डायलेक्ट स्टँडर्ड लँग्वेज म्हणजे काय तर प्रमाण भाषा जी काही आपल्या पुणेरी भाषेला किंवा सदाशिवपेठी भाषेला जी काही मान्यता मिळालेली आहे तर त्याला प्रमाण भाषा म्हणतात तसंच हा एक वादाचा मुद्दा आहे तसं प्रमाण भाषा अशी कुठलीही नसते असं सर्वसामान्य मत आहे ठीक आहे तरी आणि तिच्या बोली प्रमाण भाषा आणि बोली बोली म्हणजे काय तर मग आपली वराडी असेल डांग असेल त्यानंतर काय मराठी ऐराणी आहे वराडी आहे आणि डांगी हे आपल्याला अभ्यासाला आहेत आप त्यानंतर काय लिंग्विस्टिक फ्युचर ऑफ मराठी इन थर्टीन अँड सेवन्टीन सेंच्युरी म्हणजे तेराव्या आणि सतराव्या शतकातील मराठीची वैशिष्ट्ये तेरावं शतकच का आणि सतरावं शतक का हे आपल्याला सिलेबसमध्ये विचार करणारा मुद्दा आहे तर तेराव्या आणि सतराव्या शतकातील मराठी मराठीची वैशिष्ट्ये हे सांगितले बघा लँग्वेज व्हेरिएशन अकॉर्डिंग टू सोशल पॅरामीटर लँग्वेज व्हेरिएशन म्हणजे काय सामाजिक स्तरभेदानुसार सामाजिक स्तरभेदानुसार होणारे भाषिक बदल असं त्यामध्ये येत राहतं बघा सामाजिक स्तरभेदानुसार म्हणजे आपल्या वर् आपण काय म्हणू शकतो की आर्थिकतेचे जे काय वर्ग असतील किंवा बाकी काय असेल तर त्यानुसार समाजा समाज प्रत्येक समाजानुसार आपल्या भाषेमध्ये बदल होत राहतात त्यासंबंधी आहे ठीक आहे सामाजिक स्तरभेदानुसार होणारे भाषिक बदल मराठीच्या बोली अहिराणी हे hey, आपल्याला याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे एकदम दोन दोनच पेजच्या नोटमध्ये हे सर्व काही कवर होतं ऐराणी डांगी आणि वराडी या तीन आपल्याला अभ्यासाला आप आहेत बघा डायलेक्ट्स ऑफ मराठी या नावाखाली ठीक आहे नंतर काय ते बघा शेवटी जे आहे तर ते लोकसाहित्य स्वरूप आणि प्रकार इम्पॉर्टंट पार्ट आहे लोकसाहित्य स्वरूप आणि हे त्यामध्ये काय लोकगीत आहे लोककथा आहे आणि लोकनाट्य आहे म्हणजे लोकगीत कथा आणि लोक नाट्य या तीन याचा आपल्याला अभ्यास आप करत आहे मग लोकसाहित्य म्हणजे काय तर जे काही परंपरेनुसार आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे आप अभ्यासाला आपल्याला आहे ज्याला कुठल्याही प्रकारचं लिखत असं स्वरूप नाहीये आप आपल्या म्हणजे लहानपणी तुम्ही आरिंग मिरिंग लोंगाची दिन खेळलेला असाल बघा किंवा काही लग्नाच्या वेळी जात्यावर काही गाणे म्हणण्याचा प्रकार जो आहे बघा तर त्याला आपण काय म्हणतो ते कुठं लिहिलेलं नाहीये तर ते काय मौखिक परंपरेनं ते पुढं पुढं सरकत आलेलं आहे त्याला लोकसाहित्य असं याला फोकलोर असं त्याला शब्द आहे बघा फोकलोर ठीक आहे तर लोकसाहित्य स्वरूप आणि त्याचे प्रकार तर लोकगीत लोककथा आणि लोकनाट्य असं याला म्हणू शकतो आपण तीन याच्यामध्ये सेक्शन बी आहे जो आत्ता आपण विचार आत्ता बोललो होतो बघा तर सेक्शन बी जो आहे तो मराठी साहित्याचा इतिहास मराठी साहित्याचा इतिहास मग कधीपासूनचा इतिहास आपल्याला त्याला अभ्यासाला आहे तर तो आहे प्रारंभ सुरुवातीपासून ते अठराशे पर्यंतचा सुरुवातीपासून ते अठराशे अठरा पर्यंतचा जो काही अभ्यास आपल्याला अभ्यासाला आप आहे तो सर्व मग त्यामध्ये कोण कोण येतं महानुभाव लेखक आहे महानुभावपासून आपल्याला सुरुवात झालेली आहे असं आपल्याला जाणवतं नंतर वारकरी पंडित कवी शाहील आणि बखर हे सर्व आपल्याला करायचं आहे बघा मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये एकाच पुस्तकामध्ये हे सर्व का जातं सर्व पाठ जो आहे हा कवर होऊन जातो तो कुठलंही पुस्तक ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे एक आहे नंतर अठराशे पन्नास ते अठराशे नव्वद अठराशे पन्नास ते अठराशे नव्वद काय या काळामध्ये दे काव्याचं डेव्हलपमेंट कसं झालं नाटकाचं डेव्हलपमेंट कसं झालं कथेचं डेव्हलपमेंट कसं झालं आणि कादंबरीचा इतिहास याचा विकास कसा कसा होत गेलेला आहे हे करायचं चारच आहेत बघा काव्य कथा नाट्य आणि कादंबरी हे चार याच्या बाहेर काहीही नाहीये म्हणजे आत्मकथन किंवा काय अजून हे आपल्याला इथं काहीही घ्यायचं नाही आहे ठीक आहे तर काय काव्य नाटक कथा आणि कादंबरी यांचा इतिहास ठीक आहे मग साहित्यामध्ये काही प्रवाहसुद्धा आलेले आहेत जसं रोमॅन्टिक आहे आधुनिकपणा आहे वास्तववादी आहे दलित आहे ग्रामीण आहे स्त्रीवादी आहे हे सर्व जे आहेत हे सर्व प्रवाह आपल्याला करायचे दिसताना खूप मोठा आहे याला वेळ लागतो हे दोन दोन पेजीसच्या नोटमध्ये हे कवरून जातं ठीक आहे काव्य कथा नाटक कादंबरी याचा जो काही इतिहास आहे याचं जे विकासाची जी काही प्रवाह आहेत तर ते आपल्याला प्रदक्षिणा नावाचं जे काही पुस्तक आहे बघा प्रदक्षिणा खंड एक आणि खंड दोन ते त्यामधनं कवर करायचं आहे ठीक आहे नंतर बघा साहित्य समीक्षा लिटरेरी क्रिटिसिजम नावाचं ज्याला इंग्लिशमध्ये नाव आहे मग समीक्षेमध्ये काय येतं साहित्याचं स्वरूप सा आणि कार्य साहित्याचं स्वरूप सा आणि कार्य इम्पॉर्टंट आहे थोडासा हा बोर होणारा पार्ट आहे आपल्या याच्यामध्ये साहित्याचे मूल्यमापन हेच काय समीक्षा समीक्षेचे स्वरूप आणि प्रक्रिया स्वरूप प्रयोजन आणि प्रक्रिया साहित्य समाज आणि संस्कृती याच्यासाठी एक पुस्तक आहे पाद्यांचं तर ते आपल्याला वाचायला लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो तर बघा आता आपण कुठली पुस्तकं वाचायला पाहिजेत त्याच्यावर भर देणार आहे बघा कुठली पुस्तकं वाचायला पाहिजेत तर कुठली पुस्तकं आहेत तर सुरुवातीचा जो सेक्शन मी तुम्हाला सांगितला होता जो काय भाषा स्वरूप आणि कार्य भाषेसंबंधीचा पहिला पेपर फर्स्ट सेक्शन ए ए सेक्शन त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं भाषेसंबंधी जे काय आपल्याला आलेलं आहे हो ते मग आता बघा भाषा स्वरूप आणि कार्य असा आपला पहिलाच पॉईंट होता ते याच्यामधून कवर का भाषा पहिलंच प्रकरण आहे काय भाषा लक्षणे स्वरूप आणि कार्य हा सर्वच्या सर्व प्रकरण जे आहे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बघा त्यानंतर दुसरं याच्यामध्ये पॉइंट काय होता भाषा एक चिन्हात्मक व्यवस्था ठीक भाषा एक चिन्हात्मक व्यवस्था सिक्स पॉइंट टू आता बघा इथे आलेला आहे सिक्स पॉईंट टू आहे आता हे पुस्तक कुठलाही सॉरी म्हणजे सांगितलंच नाही तुम्हाला आता हे पुस्तकाचं नाव हो काय आहे तर ते समजून घ्या आधी पुस्तकाचं नाव काय आहे भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन ठीक आहे कुणाचं मिलिंद मालशे मिलिंद स मालशे यांचं आहे ठीक आहे तर ते आपल्याला विकत घ्यावं लागणार आहे आणि ला, ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला ठीक आहे ते इम्पॉर्टंट आहे त्यामुळं मिलिंद मालशे यांचं हे पुस्तक आपण विकत घ्यावं आणि त्याचा कारण की ते आपलं एक बेसिक रेफरन्स आहे मग ते मी तरी झेरॉक्स मारतो आणि ते आणतो असं काहीही करू नका ओरिजिनल डॉक्युमेंट हा तुमच्याजवळ असायला पाहिजे ओरिजिनल पुस्तक हे तुमच्याजवळ असायला पाहिजे तुम्हाला आय एस आहे तर विनाकारण काही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही तर एक व्यवस्थित हे आणायचं आणि याचा अभ्यास सुरू करायचा मग या आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन याच्यातलं पहिलं प्रकरण जे आहे आप हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये भाषा स्वरूप आणि कार्य हे सर्वच्या सर्व हे सर्वच्या सर्व कवर सर� होणार आहे ठीक आहे दुसरं जे आहे आपल्याला अभ्यासाला भाषा एक चिन्हात्मक व्यवस्था तर सिक्स पॉइंट टू हे बघा सामाजिक भाषाविज्ञान नावाचा यांचं एक प्रकरण आहे सामाजिक भाषाविज्ञान विज्ञान ते म्हणजे सिक्स पॉईंट टू याच्यामध्ये भाषिक व्यवस्था आणि वर्तन हे याच्यामध्ये आलेले आहे बघा तर हे इथन कव्हर होतो सेकंड पॉईंट जो आहे मूलभूत कार्य जे आहे तर ते पहिल्या याच्यामधून कवर होऊन जातील पहिल्या पहिलं जे हे आहे त्यामधून ठीक आहे त्यानंतर बघा इथे काय आलेलं आहे मराठीच्या बोली भाषा आणि बोली त्यानंतर भाषा आणि आर्थिक वर्गव्यवस्था भाषा आणि जाती वर्णव्यवस्था स्त्रियांची भाषा आणि पुरुषांची भाषा हे सर्व जे आहे याच्यामध्ये काय पिजन अँड क्रियॉल याच्यावर पण एकदा क्वेश्चन येऊन विचारलेला आहे म्हणजे सहावं जे प्रकरण आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बघा ठीक आहे चि प सहावं प्रकरण त्यानंतर पाचवं याच्यामध्ये प्रकरण आहे बघा भाषा विज्ञान व इतर अभ्यास क्षेत्र तर याच्यामध्ये काय येत आहे बघा ज्याच्यामध्ये चिन्ह मीमांसा हे आत्ता सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रकरण एक प्रकरण पाच आणि प्रकरण सहा हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे इथे आत्ता काय याच्यामधून दिसते बघा ठीक आहे तर याच्यामध्ये बघा भाषिक वर्तन इथं सुद्धा आले ठीक आहे अजून काय याच्यामध्ये आपलं झालं का लगा, तर नाही हां चौथं प्रकरण जे आहे ना चॉम्सकी याच्यावर क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे बघा ठीक आहे तर हे हे पुस्तक म्हणजे मॅक्झिमम आपल्याला वाचायचं आहे फार छोटं मोठं असेल दे ए, दे ते सोडून द्यावं लागणार म्हणजे हे एकदम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे भाषेच्या संबंधी सर्व पुस्तकच इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यापैकी मी तुम्हाला जर सुरुवातीलाच जर करायचं असेल प्रकरण एक पाच सहा आणि चार हे एवढं तुम्ही आधी करून घ्यायला पाहिजे नंतर आपण ते आठव तुम्ही नाही वाचलं तरी चालेल बघा याच्यामध्ये ॲब्सल्युटली याच्यामध्ये काहीच त्यामधून सापडणार नाही आठव्या प्रकरणामधून ठीक आहे ध्वनी शब्द वाक्य आणि अर्थ हे इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे पण हे नंतर आपण वाचलं तरी चालेल पण याच्यावर एखाद्या वेळेस एखादा प्रश्न आलेला मला माहिती आहे एखाद्या वेळेस याच्यावर क्वेश्चन आहे एक चार पाच वर्षातून ध्वनीवर क्वेश्चन आहे चार पाच वर्ष शब्दावर क्वेश्चन आहे चार पाच वर्षातनं एक 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 म्हणजे काय असं न हो आपण सोडून आपल्याच वेळेस दहा मार्काचा क्व सटीकमध्ये ते येऊन जावं म्हणून ठीक आहे तर वाचायचं पूर्णच आहे सुरुवात करत असताना या चार ते पाच ज्यावरून जास्त भर द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर दुसरं पुस्तक आहे बघा आता ल राय नासिराबादकर यांचं हे पुस्तक आहे ठीक आहे ल राय नासिराबादकर फडके प्रकाशनाचं पुस्तक आहे प्राचीन प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हे माझ्याकडं मा असणारं पुस्तक आहे हे थोडंसं जुनं आहे तर नवीन पुस्तक मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ल राय नाशिराबादकर यांच्या ना या यांचंच पुस्तक आहे हे तर याचं प्रकाशन मला आत्ता माहीत नाही आहे पण या प्रकारचं पुस्तक आता मार्केटमध्ये आलेलं आहे बघा तुम्हाला हे सापडू द्या किंवा हे पुस्तक सापडू द्या दोन्हीमध्ये कंटेंट सेम आहे ओके दोघीचा कंटेंट सेम आहे आणि इतकं महत्त्वाचं आहे इतकं महत्वाचं आहे की तुम्ही आत्ता हा व्हिडिओ थांबवला आणि हे पुस्तक जर तुम्ही ऑर्डर केलं किंवा घ्यायला गेलात तरीही चालेल इतकं इम्पॉर्टंट हे पुस्तक आहे बघा आपल्यासाठी ठीक आहे काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये काय काय कवर होणार आहे आपलं बघा जे काय आपण बघा सेक्शन बी मध्ये जे काय मराठी साहित्याचा इतिहास नावाचं सा जे काही चॅप्टर आहे तर त्यामध्ये प्रारंभ ते अठराशे अठरा पर्यंतचा आपल्याला जो काही इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे प्रारंभ ते अठराशे अठरा पर्यंतचा जो काही इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे तर तो या पुस्तकामधून कव्हर होणार आहे ठीक आहे ल राय नासिरा बातकर यांच्या पुस्तकामधून तो कव्हर होणार आहे तर त्यामधून आपल्याला काय काय उचलायचं तर सुरुवातीला महानुभाव लेखक हे उचलायचं आहे तर महाणुभाव हे आले बघा प्रकरण तीन हे आपल्याला आधी उचलायचे ठीक आहे प्रकरण तीन का त्यानंतर काय ज्ञानेश्वर संत साहित्य नंतर काय नाम्याचे अमृतवाणी पाचवं प्रकरण आपल्याला पहिल्या पेपरला सुद्धा काय मिळणार आहे ठीक आहे जे काही नामदेवाचे अभंगवाणी नावाचं जे काही आपल्याला आहे तर त्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला अभ्यास आलेला आहे संत मिळायचे अभंगवाणी हे एक नॉर्मल वाचा आणि एक एक शॉर्ट नोट्स या संबंधी काढून ठेवा कारण की पुन्हा याच्याकडे यावं अशी माझी काही इच्छा नाही आहे त्यानंतर काय नाथपूर्वकालीन साहित्य हे वाचायचं नाही आपल्याला आहे इम्पॉर्टंट पण सुरुवातीच्या याच्यामध्ये घेऊ नका समन्वयकार एकनाथ हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तुका झाले या कळस हे इम्पॉर्टंट आहे नवं प्रकरण वाचायचं नाही याच्यामधून ठीक आहे हे झालं आपलं काय काय याच्यामध्ये होतं मग महानुभव प्लस वारकरी महानुभव संत किंवा वारकरी हे याच्यामध्ये आपले कव्हर झालेत बघा नेक्स्ट कुठलं आहे याच्यामध्ये पंडित कवी नावाचा आपला जो थर्ड आहे बघा तर पंडित कवी बघा त्याच नावाचं चॅप्टर याच्यामध्ये आहे ते वाचून घ्यायचं आपलं पूर्ण शॉर्ट नोट्स कधी काढायच्या तर जेव्हा आपलं तीन चार वेळा वाचून होईल त्याच्यानंतर काढायच्या आणि तीन चार वेळा वाचायचं नंतर जे काही क्वेश्चन पेपर आहे तो अॅनालिसिस करायचे आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ पासूनचे क्वेश्चन पेपर तुम्ही अॅनिस अॅनिसिस करावं असं मला एक्सपेक्टेड आहे आणि त्यानंतर पुढं जावं बघा ठीक आहे म्हणजे पंडित कवी हे झालं इथं नंतर काय आपल्या याच्यामध्ये येतं बघा हे तर मला सुरुवातीच्या काळामध्ये नको वाचायला लगेच गेला बोर होतं वाचायचं काही एवढं काम नाही ठीक आहे पंडित कवी झालं की त्यानंतर काय डायरेक्टली शाहीर कवी हे झालं शाहीर काव्य बस एकदम छोटा आहे एवढंच वाचून घ्यायचं शाहीर याच्यामध्ये ओके शाहीरचं एक डायरेक्टली हे आहे आणि नंतर बखर आहे बघा बखर गद्य अठरावा प्रकरण जे आहे ते एवढं 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 वाचून घ्यायचं माहीत असावं एखादा प्रश्न आपला बिलकुल रिस्क घ्यायची नाही त्यावेळी बाकी मग हे वाचून झाल्याच्या नंतर यांचे सर्व चार चार पाच पाच वेळा वाचून झाल्यानंतर मग जे मी कट केलेलं आहे ते वाचून घ्या ठीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये लगेच नसतो टू द पॉईंट सिलेबस बघायचा आणि त्याचा पॉईंट बघायचा सिलेबस तुमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे बघा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय आहे ते बघा लोकसाहित्य जे काही पहिल्या पार्टचा जो काही हे आहे पहिल्या सेक्शनचा लोकसाहित्य स्वरूप आणि प्रकार मग आपण सांगितलं लोकसाहित्य स्वरूप आणि प्रकार मग त्यामध्ये लोकगीत आहे लोकनाट्य आहे आणि लोककथा आहे हे तीन प्रकार आहेत त्यामध्ये हे पुस्तक आहे बघा विश्वनाथ शिंदे यांचं लोकसाहित्य मीमांचा भाग एक आणि तसाच भाग दोन सुद्धा आहे भाग दोन सुद्धा आहे तर दोन्ही पुस्तकं आपल्याजवळ असायला पाहिजेत हे दोन्ही पुस्तकं आपल्याजवळ असायला पाहिजेत काय लोकसाहित्य मीमांचा डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांचं बाकी बघा मग याच्या पलीकडं जाणारी अजून पुस्तकं आहेत पण मला काय म्हणायचं की आपण खूप कमी पुस्तकांचा खूप जास्त अभ्यास करूया रॅदर दॅन खूप पुस्तकांचा खूप कमी अभ्यास करण्याऐजे ठीक आहे म्हणून कमीत कमी सोसे सोर्सेस जास्तीत जास्त मिळावाचायचे म्हणजे त्याचं तुम्हाला काय आउटपुट जास्त मिळेल त्यात मग दुर्गा भागवतांची पुस्तकं आहेत मग खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत मग ते वाचत बसण्यात काय अर्थ नाही त्यातनं काही तुम्ही रिप्रोड्यूस करू शकणार नाही म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी लोकसाहित्य माणसा विश्वनाथ शिंदे भाग एक आणि भाग दोन हे भाग भाग एक आणि भाग दोन आता मी फक्त भाग एक बद्दल बोलतोय लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या दिशा लोकसाहित्य संकल्पना स्वरूप आणि व्यक्त व्याप्ती हे इम्पॉर्टंट आहे मराठी लोकगीत इम्पॉर्टंट आहे कथात्मक लोकगीते इम्पॉर्टंट आहे लोककथा इम्पॉर्टंट आहे हे झालं गीत हे झालं कथा, कथा। प्रयोगरूप लोककलांचे स्वरूप म्हणजे काय लोकनाट्य ज्याचा प्रयोग करता येतो म्हणजे त्याचा लोक बघू शकतात नाट्य ठीक आहे म्हणून त्याला लोककलांचे प्रारूप म्हणतात आणि म्हणींची मी एकदा याच्यावर क्वेश्चन आलेला आहे म्हणजे या पुस्तकातला आपल्याला काहीही सोडता येत नाही दोनशे वीस एक पेज नंबर एक ते दोनशे वीस पर्यंत सर्व काही वाचायला पाहिजे लोकसाहित्याच्या व्याख्या सुद्धा याच्यामध्ये वाचायला पाहिजेत हे पुस्तक पूर्णच्या पूर्ण वाचणं एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं कारण करन की हे एकच पुस्तक वाचायचं आणि चाळीस ते पन्नास मार्गाचा अभ्यास करायचा असं याचं स्वरूप आहे बघा ठीक आहे म्हणून हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा हे जे आहे तर प्रदक्षिणा खंड एक प्रदक्षिणा खंड एक आणि तसाच खंड दोन सुद्धा आहे खंडदोड हे दोन्ही पुस्तकं आपल्याजवळ असायला पाहिजे का असायला पाहिजे का कारण की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अठराशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद हा जो कालावधी आहे अठराशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद यामध्ये झालेल्या काव्य नाट्य कथा आणि मराठी कादंबरी निबंध वाङ्मय वाचायचं नाही चरित्र वाङ्मय वाचायचं नाही साहित्य विचार वाचायचं ठीक आहे ललित गद्य हे येणार ना नाही पाच पॉइंट याच्यामधले इम्पॉर्टंट आहेत पाच पॉईंट याच्यातले इम्पॉर्टंट आहेत काय काव्य नाट्य वाङ्मय व त्याचा विकास कथा मराठी कादंबरी साहित्य विचार हा शेवटचा पार्ट आहे आपल्याला <coughs> बी सेक्शनमध्ये आपल्या याच्यामध्ये येतं बघा साहित्याचे मूल्यमापन साहित्याचे स्वरूप त्यामध्ये साहित्य विचार हे थोडंसं तुम्हाला वधी कुलकर्णी यांचं वाचायला पाहिजे लक्षात येते खंड एकमधून एवढं वाचायचं आणि एवढंच खंड दोनमधून वाचायचं सेम टू सेम खंड दोनमध्ये आहे बघा हे आहे स्वातंत्र्योत्तर मराठी कविता इम्पॉर्टंट आहे मराठी नाटक इम्पॉर्टंट आहे मराठी एकांकिका नाही आपल्याला इम्पॉर्टंट ठीक आहे स्वातंत्र्य महाराष्ट्रात मराठी कथा हे इम्पॉर्टंट आहे हात कणंगलेकरांचं मराठी कादंबरी इम्पॉर्टंट आहे वैचारिक निबंध वगैरे काय नको चरित्र वगैरे काय नको आत्मचरित्र नंतर वाचून घ्या ठीक आहे ललित गद्य स्वातंत्र्य तर मराठी साहित्य समीक्षा इम्पॉर्टंट बघा समीक्षा संबंधी आहे ठीक आहे एवढं वाचायला पाहिजे बाकी काय नको साहित्य संमेलने त्यांचे अध्यक्ष ते काय बाकी काय नको तर काय कवी एक दोन तिसरा घ्यायचा नाही चौथा पाचवा सहावा घ्यायचा नाही सातवा घ्यायचा नाही आठवा मागून वाचायचा आत्मचरित्रांचा जो आहे तो मागून घ्यायचा आणि मराठी साहित्य समीक्षा इम्पॉर्टंट आहे हे एवढे आहेत आपल्याला एक आणि दोन मधले काय काय वाचायचे त्यानंतर काय आहे साहित्य समाज आणि संस्कृती हे बघा दिगंबर हे दिगंबरपाध्या यांचं पुस्तक आहे एकदम छोटं पुस्तक आहे शंभर पेजेसचं हे पुस्तक आहे हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला शंभर पेजेसचं पुस्तक आहे कसासाठी इम्पॉर्टंट आहे सेक्शन बी मधला शेवटचा साहित्य समीक्षेमधला शेवटचा पाठ साहित्य समाज आणि संस्कृती हा आपल्याला पॉईंटच आहे तर त्याच खाली आपल्याला अभ्यासक्रम आहे म्हणजे या अभ्यासक्रमाशी संबंधित जो काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये टायटल आहे ते आहे याच्यावर दरवर्षी प्रश्न येतात बघा दरवर्षी प्रश्न येतात म्हणून हे इम्पॉर्टंट आहे नंतर काय मराठी व्याकरणाचा जो पार्ट आहे तर लीला गोविलकर यांचं पुस्तक किंवा मोरा सरांचं पुस्तक मोरा सरांचं पुस्तक किंवा आहे याच्यामधून हे सरळ सरळ विचारतात बघा शब्दविचार नंतर काय प्रयोग नंतर काय अजून आपल्याला याच्यामध्ये प्रयोग आहे आणि विभक्ती विभक्ती एक आहे शेवटचं तर विभक्ती विचार हे तीन याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहेत बघा शब्द विभक्ती आणि प्रयोग हे तीन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत याच्या पलीकडे जायचं नाही तीनच पॉइंट आपल्याला आहे पण हा दहा किंवा वीस मार्काला विचारण्याची पद्धती आहे पण लास्ट इयर हाच हाच चाळीस मार्कापर्यंत सुद्धा विचारलेला आहे म्हणून सोडता काहीही येत नाही कुठं गेम होईल आपला काही सांगता येत नाही मा युपीएससी आपल्याला घेण्यासाठी नाही तर काढून टाकण्यासाठी जास्त प्रयत्न करते म्हणून आपण सर्व शस्त्रनिशी आपण तयार पाहिजे ओके आणि समीक्षेसंबंधी जो काही शेवटचा आपला पार्ट आहे समीक्षेचा तर तो इथून आधुनिक समीक्षा सिद्धांत नावाचं हे मिलिंद मालशे यांचं पुस्तक हेवं मिलिन मालशे आणि अशोक जोशी यांचं हे पुस्तक आहे मिलिंद हे दिसत नसेल तुम्हाला खाली तर मिलिन मालशे आणि अशोक जोशी यांचं हे पुस्तक आहे काय आधुनिक समीक्षा सिद्धांत मग आता याच्यामध्ये काय काय वाचायचं सिलेबसमध्ये बघायचं काय आहे सिलेब्स साहित्य स्वरूप आणि कार्य साहित्याचे मूल्यमापन समीक्षा प्रयोग आणि स्वरूप आणि प्रयोजन प्रक्रिया स्वरूप आणि संकल्पना काय आहे सगळे समीक्षेची व्याप्ती इम्पॉर्टंट सगळं पुस्तक इम्पॉर्टंट आहे नंतर काय सुरू येत बघाय समीक्षकांचे गुणविशेष हे नका घेऊ लगेच समीक्षेचे आधुनिक संदर्भ येस आधुनिकता व उत्तर आधुनिकता हे काय हे प्रवाह आलेले आहेत बघा याच्यामध्ये हे सर्व आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते ठीक आहे चौथा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर काय वसादवाही लक्षणे युरोप समांतर सीमोल्घन ठीक आहे समीक्षा व इतर समीक्षा व समाजशास्त्र समीक्षा व माणसशास्त्र सुरुवातीच्या काळ म्हणते नको सौंदर्य शास्त्रीय समीक्षा समाजशास्त्रीय सम समीक्षा चरित्रात्मक समीक्षा इम्पॉर्टंट आहे रूपवादी समीक्षा इम्पॉर्टंट आहे मार्क्सवादी समीक्षा इम्पॉर्टंट आहे स्त्रीवादी समीक्षा इम्पॉर्टंट <dulv -t issued> आहे बस एवढं विविध पद्धतीमध्ये एवढ्या करायच्या बस याच्या पलीकडे जायचं नाही त्याच्यामुळे खूप कमी वाजायचं जास्तीत जास्त काढायचं याच्या नोट्स काढून ठेवायच्या सर्व काय ठीक आहे नंतर काय हे काय कामी नाही आपल्या एवढं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बघा किती पुस्तकं सांगितले आहेत बघा मी आत्ता या पुस्तकांची जर आपण एक लिस्ट केली तर कुठले कुठले पुस्तकं आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला किती पुस्तक सांगितले हे पहिलं पुस्तक आपलं आधुनिक भाषाविज्ञान हे पहिलं पुस्तक एक मध्ययुगीन याचा इतिहास लढण्याचं दोन तीन तीन आणि चार याचे दोन भाग आहेत पाच सहा ठीक आहे सात आठ नऊ नऊ पुस्तक आपल्याला बेअर मिनिमम एवढे आपल्याला लागणारच आहे याच्या पलीकडे जातात येणार म्हणजे याच्याशिवाय पहिला पेपर मी कंप्लीट केला होणार नाही याच्यामध्ये थोडे थोडे पॉईंट राहतात तेराव्या आणि सतराव्या शतकातील हे जे आहे मराठी भाषेची वैशिष्ट्ये ठीक आहे त्यानंतर डायलेक्ट्स जे आहेत मराठीचे वराडी वगैरे हे तर हे तुम्हाला मी आपल्या ॲट द रेट मराठी हे तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे ॲट द रेट मराठी हे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्यासंबंधी ओके या टेलिग्राम चॅनलवर एम ए आर ए टी एच डबल आहे शेवटी डबल आहे याच्यावर आहे आता हा व्हिडिओ संपलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच लावायची आहे ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच लावायची आहे त्यांना ऑनलाईन स्वरूपाची रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच त्याच्यामध तुम्हाला मिळणार आहे या आपल्या टेलिग्रा आपल्या ॲपची लिंक मी खाली टाकतो हा व्हिडिओ बघून शेवटपर्यंत तुम्ही बघितला म्हणून तुम्हाला एक फोर्टी पर्सेंट डिस्काउंट हा महिना कुठला सुरू आहे ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर महिना आहे बघा ऑक्टोबरच्या पाच तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेत असाल ऑक्टोबर पाच पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये फोर्टी पर्सेंट ऑफ मिळेल तीस हजाराची बॅच आहे अठरा हजारामध्ये मिळेल एटीन केमध्ये तर याचा फायदा घ्या <coughs> कूपन कोड टाकायचं ओमाई थर्टी वन ओमाई थर्टी वन ठीक आहे कॅपिटल यू आहे एम ए आय कॅपिटल यू एम ए आय वाप वापरायचं आणि सि फोर्टी पर्सेंट ऑफ आहे यामध्ये तुम्हाला मिळून जाईल बघा थँक्यू यू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मराठीच्या जे काही समजुती आणि गैरसमजुती आहे जसे की मार्क्स कमी येतात मटेरियल अवेलेबल होत नाही यासंबंधी आपण बोलणार आहे धन्यवाद